आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरोचित जिल्हा परिषद फंडातून 20 लाखाचा विकास कामाचा झाला शुभारंभ रस्ते व पेव्हिंग ब्लॉकचा कामाचा झाला शुभारंभ कोरोच येथे जिल्हा वार्षिक योजना ग्रामपंचायत जनसुविधा जिल्हा परिषद फंडातून व आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रयत्नाने विविध ठिकाणी रस्ते व पेविंग ब्लॉक बसवण्याच्या वीस लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला कोरोची लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला एस टी स्टँडजवळील पाटील गल्ली येथे पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ सरपंच सौ रेखा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला तसेच शिवाजीनगर श शेडसह भट्टी मागील रस्ता पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ माजी सरपंच कुमार बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व आरोग्य केंद्रासमोरील तंबाखू गोडाऊन लगतचा रस्ता याचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य पूनम भोसले यांच्या हस्ते करण्यात आला अशा विविध ठिकाणी वीस लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आलाय सदर शुभारंभ प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य डॉ संतोष मोरे भाजप शहराध्यक्ष चंद्रकांत चौगुले ग्रामपंचायत सदस्य सौ स्वाती पाटील आनंदा लोहार सचिन पवळे स्वप्नील कवडे रामा राक्षे संगीता शेट्टी जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील सागर पाटील यांच्यासह सा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरोचीहून अमित काकडे